मंडळी नमस्कार। काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी जे लाईव झालं त्यामध्ये राहिलेले प्रश्न हे आपण आज प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेतोय। काही कॉमन जे प्रश्न आहेत त्याबद्दल मी आधी माहिती सांगतो। हरभरा पेरणी कधी करावी याबद्दल बरेच प्रश्न आहेत। तर हरभरा पेरणी ही 10 ऑक्टोबरपूर्वी करणं टाळावं, कारण पावसाचा अंदाज तर 10 ऑक्टोबरपर्यंत कमी जास्त काही काही ठिकाणी आहे, त्यामुळं हरभरा पेरणी केली आणि नंतर जर वरतून पाऊस आला तर खूप मोठ्या प्रमाणात मर लागते, त्यामुळं पावसाचा अंदाज पाहून 10 ऑक्टोबरच्या नंतरच पेरणी केलेलं बरं राहील। त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आपलं बूस्टरचं बियाणं, हरभरा बियाणं, बूस्टर जॅकी, बूस्टर विजय, बूस्टर दिग्विजय मिळेल का, त्याची किंमत काय राहील, बाजारात कधी मिळेल। तर हे साधारणतः सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपलं बूस्टर जॅकीसुद्धा आहे, बूस्टर विजय आहे आणि बूस्टर दिग्विजय तिन्ही जाती आहेत। याची MRP 1000 रुपये, 10 किलोच्या बॅगची MRP 1000 रुपये आहे। त्याच्यापेक्षा थोडंफार कमी किमतीमध्ये ते तुम्हाला उपलब्ध होईल आणि सर्वांना बियाणं मिळेल अशी व्यवस्था आपण यावेळेस केलेली आहे। तुरीच्या ड्रेंचिंगबद्दल बरेच प्रश्न आहेत। तर तुरीला ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग आपण शिफारस केली आहे। अजूनही ज्या शेतकऱ्यांनी केलं नसेल त्यांनी ट्रायकोडर्मा 1-2 किलो ड्रेंचिंग करा, रासायनिक खतात मिक्स करून फेका किंवा शेण खतात मिक्स करून फेकून द्या जमिनीत ओला वाचताना, किंवा ज्या शेतकऱ्यांनी आधी केलं आहे जून जुलैमध्ये केलं असेल तर परत एकदा त्यांनी ड्रेंचिंग करायला किंवा ट्रायकोडर्मा 1-2 किलो वापरायला हरकत नाही। याचं कारण पाऊस खूप पडला आहे, बऱ्याच भागात पाऊस गरजेपेक्षा जास्त झाला आहे, अशा वेळेस परत मर रोग वाढू शकतो, त्यामुळे ट्रायकोडर्मा परत एकदा सप्टेंबर महिन्यात वापरला तर त्याचा फायदाच होईल। त्यानंतर कापसाच्या फवारणीबद्दल बरेच प्रश्न आहे। तर मी असं म्हणेल की आता हा 3 दिवस जो 21, 22, 23 पर्यंत थोडा जास्त पावसाचा जोर आहे, तर हा पाऊस आटोपल्यानंतर फवारणीचा निर्णय आपण घ्यायला पाहिजे आणि मग तेव्हा परिस्थितीनुसार काय आहे त्या असे पर्याय मी अनेक तुम्हाला दिले तर त्यानुसार आपण करू शकता। आता प्रश्नोत्तर पाहू। सोयाबीनच्या अर्ध्या शेंगा वाळल्या आहेत, अर्ध्या पिवळ्या आहेत, अशा अवस्थेत मिरा 71 तणनाशकाची फवारणी करायची आहे, तण खूप आहे, सोयाबीनच्या दाण्याला काही फरक पडेल का? त्याच जागी हरभरा पेरणी करायची आहे, मर वगैरे तर लागणार नाही। बघा, हे जे तणनाशकं आहेत पॅराकॉट डायक्लोराईड किंवा ग्लायफोसेट, हे जमिनीवर पडल्यानंतर निष्क्रिय होतात, त्यामुळं त्याचा मर रोगाशी किंवा उगवणीशी काही संबंध नसतो, त्यामुळं या तणनाशकामुळं हरभऱ्याच्या पेरणीवर किंवा उगवणीवर वगैरे काही परिणाम होत नाही, तुम्ही फवारू शकता आणि दाण्यावरसुद्धा काही परिणाम होत नाही किंवा पुढच्या वर्षीच्या उगवण शक्तीवरसुद्धा काही परिणाम होत नाही। सोयाबीन तोडून सुकवल्यावर किती दिवसापर्यंत काढायला येईल? सोयाबीन कापणी केल्यानंतर 2 ऊन जर मिळाले त्याला तर भरपूर आहे, पण जर पावसाचा अंदाज असेल तर 1 ऊन तरी किमान मिळालं पाहिजे। सोयाबीनला तिसऱ्या फवारणीसाठी झेनॉप व भरारी व बिग बी घेतलं तर चालेल का? चालेल, आळीसाठी झेनॉप काम करेल आणि भरारी आणि बिग बी जे आहे हे दाणा भरणे, दाण्याचा आकार वजन वाढण्यासाठी काम करेल। तुरीजवळचे दोन्ही साईडचे 1-1 तास सोडून सोयाबीन हे 18 इंचाचं 4 तास पेरले आहे, म्हणजे एका तुरीच्या तासापासून दुसरे तुरीचे तास 10.5 फुटावर आहे, त्यामध्ये चरणा पेरला तर जमेल का? तर किती तास पेरावे? बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे, तूर वाढली नाही किंवा सोयाबीन तूर होतं मग त्यात काही पेरावं का? तर बघा, तूर अजून वाढण्यासाठी 1 महिना वेळ आहे, 1 महिन्यामध्ये तूर बऱ्याच स्पीडनं वाढते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की तरीसुद्धा मोकळी जागा सुटली तर काही पेरायचं का ते आपण नंतर विचार करू, पण माझ्या मते तुरीची सावली जर पडत असेल कुठलंही पीक पेरलं तर ते तिथं येणार नाही चांगलं, आणि तूर अजून वाढ तिची थांबली नाही, अजूनही तूर वाढायला बराच स्कोप आहे। त्यानंतर अमावस्येच्या फवारणीमध्ये गजब घेऊनही नवीन पाते लागले नाही, काही उपाय सांगा। बघा, पातेगळ झाल्यानंतर मी तुम्हाला कालही सांगितलं की झाडाची टेंडन्सी आधी वाढीची असते आणि वाढीनंतर मग ते नवीन पातं काढते, तर तुम्ही गजब घेतलं आहे तर त्याला पाते नक्की लागेल, थोडंसं वाट पहा आणि पाते त्याला लागायला पाहिजे। आपल्या पद्धतीने 3 फूट अंतर सोडून तूर व सोयाबीन पेरले आहे, पण तुरीच्या दोन्ही बाजूला पावसामुळे तण झाले आहे, तर तुरीचे जवळून खोल डवरणी केली तर चालेल का की तुरीचे मुळं तुटतील? बघा, खोल जर डवरणी केली तर मुळं तुटतातच नक्की, पण तण जर जास्त झालं असेल
तर एक मध्यम म्हणजे जास्त हलकी नाही जास्त खोलाय नाही मध्यम डवरणी करून घ्या म्हणजे तणाचा तुमचा खर्च वाचेल आणि जमिनीत चांगला ओलावा असेल तर नवीन मुळे सुद्धा लवकर येतील काही अडचण नाही. खूप जास्त खोल डवरणी टाळा. तुरीला खत व्यवस्थापनामध्ये मशागत केली तुरीला ट्रायकोडर्मा रायझरचे डेंचिंग केले तरी पण तूर पिवळी आहे वाढ कमी आहे सलग दुसऱ्या वर्षी तुरीवर तूर आहे. तर बरोबर आहे तुरीवर तूर कापसावर कापूस घेतलं की थोडीशी वाढ कमी होते. तर तुम्ही त्याला जर वाढ कमी असेल पिवळेपणा असेल तर 20:20:13 अधिक पोटॅश किंवा 24:24:08 अधिक पोटॅश याचं जर खताचा एक डोस दिला किंवा याचं डेंचिंग केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. सरेंडर उलाला आणि सल्फर WDG आणि गजब याची फवारणी आता करू का कारण माझा कपाशीवर सुरडा आणि पांढरीमाशी पातीगळ हे सगळंच आहे. तर सरेंडर उलाला आणि सल्फर WDG आणि गजब सरेंडर उलाला सल्फर हा करू शकता तुम्ही काही अडचण नाही. सर माझ्या सोयाबीन 335 आहे 100 दिवस झाले तरी वाळली नाही आता नंतर हरभरा पेरायचा आहे पाण्याची व्यवस्था नाही मार्गदर्शन करा. 100 दिवस झाले तरी वाळलं नाही म्हणजे ते जमिनीत ओलावा असल्यामुळं ते लेट होत आहे. तर शेंगा वाळल्याबरोबर पानझड झाली नसेल तर पॅराकॉट डायक्लोराईड फवारून पानझड करून घ्या आणि लगेच कापणी करून मग तुम्ही ओलसरपणा त्यात नसेल तर गंजी लावू शकता. थोडं काडी ओली असेल तर मग 2-3 दिवस त्याला कापणी करून फक्त जमा करून ठेवा. पावसाचा अंदाज असेल तर झाकायचं नाही तर उन्हात उघडं ठेवायचं ते जमून जाईल. तूर वाढत नाही आहे काय करावं ट्रायकोडर्मा मेटायझियम युरियासोबत दिलं तर चालेल का. तर तूर वाढत नाही तर बऱ्याच ठिकाणी यावर्षी जास्त पावसामुळं थोडंसं तुरीची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी काय झालं की कधीच शेतकरी शेंडे खुडत नव्हते यावर्षी शेंडे खुडलेत तर त्याला फांद्या खूप आहे पण ती त्या शेतकऱ्याला डोक्याच्या वर गेलेली पाहिजे सवय असते फांद्या कमी असतात. तर तुम्ही तुरी जर फांद्या जास्त असेल आणि वाढ कमी जरी असेल तर चिंता करू नका आणि अजून वाढ तिची संपली नाही अजून वाढ होईल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की फांद्याही कमी आहे वाढही कमी आहे तर मग खताचा डोस एक मी तुम्हाला सांगितला तसा तुरीला देऊ शकता. कपाशीचे पानं थ्रिप्समुळं खराब झाले काय करू शकता. तर थ्रिप्समुळं जास्त खराब झालेले पानं असेल तर त्याला आपलं परिस्पर्श जे ते तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. पण या फॉर्मॅलिनमध्ये परिस्पर्श वापरायचा असेल तर मग बिग बी आपल्याला कॅन्सल करावं लागेल किंवा मग असं करा परिस्पर्शच्या ऐवजी बिग बीच तिथं वापरा त्यांनासुद्धा पानं सुधारतील. मला कोरडो हरभरा पेरणी करायची आहे मशागत करतेवेळी 2 बॅग सुपरफॉस्फेट पोटॅश फेकून दिले तर ओलावा कमी होईल का. पेरणी झाल्यावर 1 महिन्यानं कॅनलच्या पाण्याची व्यवस्था आहे. नाही असं नाही जास्त ओलावा असेल वापसा होत नसेल तर आपण सुपरफॉस्फेट सांगतो. त्यामुळं तुम्हाला एक खत म्हणून सुपरफॉस्फेट एकरी 2 बॅग फेकायचं आहे पोटॅश फेकायचं आहे तर मशागतीच्या आधी तुम्ही फेकू शकता काही अडचण नाही. कपाशीवर काही लोक टर्गा सुपरची फवारणी करत आहे याच्या फवारणीमुळे कपाशीवर काही फायदा होतो का तर मला याची माहिती द्या. टर्गा सुपर कपाशीवर नाही तणासाठी जे गवतवर्गीय तण गवतासारखं वाढणारं तण आहे त्यासाठी शेतकरी टर्गा सुपर कापसामध्ये फवारतात. कापसाला काही फायदा होत नाही तण मारण्यासाठी त्याचा फायदा होतो. मी रवींद्र बालपांडे पांडुर्णा मध्य प्रदेश कपाशीमध्ये भरपूर तण उगवलं आहे तणनाशक मारता येईल का. आता वखर नाही मारतायत तर कापसामध्ये तुम्ही तणनाशक मारू शकता. गवतवर्गीय तण असेल तर टर्गा सुपर वापरू शकता किंवा सगळेच तण असतील तर ग्लायफोसेट तुम्ही तिच्यावर मारू शकता पण कापसावर पडणार नाही याची काळजी तुम्हाला पुरेपूर घ्यावी लागेल. सर बूस्टर जॅकी ची किंमत किती राहील. मी सांगितलं 10 किलोची बॅगचं एम आर पी 1000 रुपये आहे त्यापेक्षा काही पैशात कमी किमतीत ते मिळेल. मी तुरीला मर रोगासाठी ट्रायकोडर्मा टेंचिंग 2 वेळेस केलं थोड्या प्रमाणात मर आहे आणि आता कीटकनाशकाची टेंचिंग केली तर जमिनीतील ट्रायकोडर्मा जीवाणूचा काही परिणाम म्हणजे इजा होईल का. बघा एक गोष्ट लक्षात घ्या ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे त्यामुळं ते त्याला कीटकनाशक त्या जैविक बुरशीनाशकाला मारू शकत नाही त्यामुळं तुम्हाला कीटकनाशकाची टेंचिंग करायची तर करू शकता काही अडचण नाही. जर ट्रायकोडर्मा शेणखताच्या गड्ड्यात टाकला आणि उन्हाळ्यात किंवा सुरुवातीच्या पावसाळ्यात शेतात टाकला तर जमिनीत काही फायदा होईल का. माझ्या शेतात खूप मर रोग आहे आणि तुरीला ट्रायकोडर्मा टोकूनसुद्धा जात नाही. तर ट्रायकोडर्मा तुम्ही शेणखताच्या गड्ड्यात टाकू शकता पण तिथं ओलावा राहायला पाहिजे. मग ओलावा जर राहत नसेल तर थोडंफार शेणखत घ्या त्यात ट्रायकोडर्मा टाका आणि त्या शेणखताला ओलसर ठेवा थोडंसं मग तुमचा तो ट्रायकोडर्मा शेणखतात मोठ्या प्रमाणात वाढेल
आणि मग ते थोडं शेणखत ट्रायकोडर्मा टाकलेलं जे आहे, तुम्ही 15-20 दिवस जर आधी शेणखत ट्रायकोडर्मा टाकून ठेवला तर तो मोठ्या प्रमाणात टाकायच्या वेळेस वाढतो 15-20 दिवसात। ट्रायकोडर्मा टाकल्यानंतर एका तासानं पाऊस आला तर ट्रायकोडर्मा वाहून गेला असेल का? नाही, ट्रायकोडर्मा वाहून नाही जाणार। एकदा जमिनीत मुरला तर तो वाहणार नाही। तुरीला खतं दिले नाही, आता 14-35-14 द्यावे का? देऊ शकता, काही अडचण नाही। तुम्ही हरभरा पिकात शेंडा खुंडणी करता का? हो, बिलकुल करू शकतो। आपण हरभऱ्यामध्ये सुद्धा वाढीच्या अवस्थेमध्ये शेंडे जर फुडले तर फांद्याची संख्या वाढते आणि आपल्याला उत्पादनात भर पडते। सोयाबीनचे दाणे कमी व बारीक आहेत, सोयाबीन सुकत आहे, काय उपाय करावे? आता उपाय काहीच नाही, बारीक दाणे आहेत आणि कमी आहे किंवा सोयाबीन सुकत आहे म्हणजे त्यात खोड पोखरलेलं जास्त प्रमाणात आहे आणि आता त्याच्यावर कुठलाही उपाय नाही। BDN 716 तूर कमी वाढली आहे, उपाय सांगा। तर बघा, फांद्या जास्त असेल तर फांद्या आपल्याला महत्त्वाच्या आहे, वाढ महत्त्वाची नाही। आणि फांद्याही कमी आणि वाढही कमी, तुम्ही सांगितलं तुम्ही खताचा डोज एक 24:24:08 किंवा 24:24:00 किंवा 20:20:13 आणि याच्यासोबत थोडंसं पोटॅश टाकलं तर वाढ होऊन जाईल। तुरीवर मररोग जाऊन लागला, झाडे सुकत आहे आणि खोडावर पांढरा रंग दिसत आहे तर काय करावे? ट्रायकोडर्माचं डेंजिंग करा आणि खोडावरसुद्धा ते थोडं ट्रायकोडर्मा टाका। सर, यूट्यूबवरील कापसाचे व्हिडिओ हे खरे असतात की खोटे असतात? आता ते कोणाचे व्हिडिओ ते बघावं लागेल। आपल्याला खूप मोठे स्वप्न दाखवून उत्पादन असं येईल तसं येईल आणि हे करा ते करा असं असेल तर मी त्याच्याबद्दल मी न बोललेलं बरं, पण ते त्याची पडताळणी आपण करायला पाहिजे। आपला खर्च किती वाढतो आहे, आपल्याला फायदा किती होतो, एकरी नफा किती होतो, खर्च वजा जाऊन या सगळ्या गोष्टीची पडताळणी करून ते आपणच ठरवावं। कापसाला खोडाला बोंड लागतात काय? तुमचं यावर मत काय आहे? एकदम खोडाला बोंड म्हणून नाही, पण छोटी फांदी आणि त्याला 2-3 बोंड लागू शकतात। अशा जातीवर काम करणं चालू आहे। आपल्या बुस्टरचीसुद्धा अशी जात विकसित होईल लवकरच। आणि खोडाला बोंड म्हणजेच छोटे छोट्या फांद्या आणि त्याच्यावर बोंड राहू शकतात। तिथे आपण क्लोज स्पेसिंग म्हणजे त्याची दाटणीच होणार नाही, 6-6 इंचावर जरी झाडं असले तर दाटणी होणार नाही, अशा व्हरायटीवर आपलं काम करणं चालू आहे आणि लवकरच आपणसुद्धा अशी जात बाजारात आणू। कपाशीच्या पानावर ठिपतात आणि पानं पिवळं पडून गळतात आणि झाड मरून जातं, अल्टरनेरिया लिफ स्पॉट ज्याला म्हणतात तांबेरा, तर तो जर जास्त प्रमाणात असेल तर पानावर लाल ठिपके पडतात, तिथं छिद्र पडतात, पान करपतं आणि गळून जातं। तर त्यासाठी आपण जे व्हिसल सांगितलं आहे किंवा सुखई आहे या बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकता। बुस्टर कंपनीचे उन्हाळी सोयाबीन आम्हाला उपलब्ध करून द्याल का? तर आपलं सोयाबीन आपण उन्हाळ्यात द्यायचा प्रयत्न करू। काही शासनाचे काही बंधनं असेल तर ते आपल्याला काय डॉक्युमेंटेशन करावं लागेल किंवा काय आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल, ती जर घेता आली तर आम्ही उन्हाळ्यातसुद्धा सोयाबीन बियाणं उपलब्ध करून देऊ। उन्हाळ्यात म्हणजे जानेवारी, 5 जानेवारी ते 15 जानेवारीच्या मध्ये पेरण्यासाठी। मागची फवारणी महागात गेली सर? हां, बरोबर आहे। मी सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा पायरीप्रोक्सिफेन आपल्याला घ्यायचं आहे जे पांढऱ्या माशीचे अंडं आणि पिल्लं मारतात, त्याला दुसरं कुठलंच औषध पर्याय नाही आणि ते औषध थोडंसं महागच आहे। त्यामुळं मागची फवारणी जी आहे, पायरीप्रोक्सिफेन एकटं किंवा पायरीप्रोक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन जर घेतलं असेल तर थोडंसं ती फवारणी महागाची। याच्या आधीच्या सगळ्या फवारण्या आपल्या स्वस्ताच्या होत्या, पण ही फवारणी थोडीशी, कारण आपल्याला पांढरी माशी जी पिल्लं आहेत ते 80% नुकसान करतं, त्यामुळं ते जर मॉलिक्यूल घ्यायचं तर थोडं फवारा महाग होतो। विसल्पला पर्याय बुरशीनाशक सांगा। विसल्पमध्ये ट्यूबिसोक्विनोझलाधिक सल्फर आहे, तेच घटक असलेलं हारू म्हणून सुमिटोमो कंपनीचं आपण वापरू शकतो। किंवा मग दुसरं जर तुम्हाला पाहिजे पर्याय तर प्रोपिकोनेझॉल आहे किंवा तुमचं हेक्झाकोनेझॉल आहे, हे तुम्ही वापरू शकता। कपाशी कमरेबरोबर आहे, शेंड्यापर्यंत कैरी तयार आहे, आता खत दिलं तर वाढ होईल का? नाही, आता थोडंसं शेंड्यापर्यंत कैरी जर पक्की झाली असेल तर मग वाढ होणं थोडंसं कठीण आहे। आपल्या पद्धतीनं 15 दिवसाच्या फरकाने तुरीची वाढ कमी आहे, 15 दिवसाच्या फरकानं 2 वेळा टॉपअप फवारलं तर चालेल का? तुम्ही फवारू शकता, वाढीसाठी फांद्या करण्यासाठी टॉपअप हे चांगलं काम करतं। थोडंफार जमिनीत खत अन्नद्रव्य व्यवस्थापन नसेल तर थोडं खत द्या किंवा ड्रेंचिंग तरी खताचं करा जर अन्नद्रव्य कमी असेल तर, आणि टॉपअप फवारा, त्याचा फायदा तुम्हाला होईल।
सोयाबीन काढल्यानंतर राउंडअप मारून काठांनी ज्वारी पेरू शकतो का? सोयाबीन काढून राउंडअप मारून ज्वारी पेरू शकता तुम्ही काय अडचण नाही. मी तर म्हणतो इकडं समजा गवत आहे त्याच्यावर राउंडअप मारलं आणि मध्ये तुम्ही पेरू नाही दिलं काही पण पीक तरी काही अडचण नाही, कारण ते सिस्टमिक म्हणजे त्या गवताच्या आतून काम करत बाहेरून काम करत नाही. ग्रामोक्झोन मारल्यावर भुसा कमी येतो का? बिलकुल येतो, काही चिंता नका करू. ते पानं जळतात आणि जळालेली पानं गळून जातात, त्याच्या काड्या किंवा खोड जळत नाही, त्यामुळं तुम्हाला भुसाबद्दल कोणी भीती दाखवली की जनावर मरतात आणि भुसा कमी पडत नाही खात नाही असं काही नाही. आपण कीटकनाशक फवारतो एवढे, मग त्यांना तर काही होत नाही, मग यांना काय होणार आहे, काही चिंता करू नका. हिवाळी सोयाबीन पेरणी केली तर जमेल का? नाही, मी शिफारस करणार नाही, कारण ते थंडीच्या काळात त्याचे फुलं जर आले तर त्याला फुलाचं शेंगात रूपांतर होत नाही, त्यामुळे मी शिफारस करत नाही. बोरॉन आणि बोरिक ॲसिड एकच आहे काय? नाही, बोरॉन 20% हे वेगळं आणि बोरिक ॲसिड हे वेगळं. बोरिक पावडर म्हणतो आपण, जी बोरिक पावडर आहे ती आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये मिळते बघा, तर ती वेगळी, बोरॉन 20% वेगळं. बोरिक ॲसिड किंवा बोरिक पावडर जी आहे ती आपल्याला कृषी केंद्रावर नाही मिळणार, मेडिकलवर मिळते. तुडतुड्याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा आपण मागच्या वर्षीसुद्धा पाहिलं, त्याचा चांगला फायदा होतो. सल्फर असणारे बुरशीनाशक आता चालते का? बिलकुल चालते आणि वापरायला पाहिजे, चांगला फायदा होतो त्याचा. मिरचीवर उडीद पेरला तर चालेल का? नाही, रब्बीमध्ये मी उडदाचीसुद्धा शिफारस करत नाही. लान्सर गोल्ड 30 ग्रॅम पांडा सुपर 30 मिली 10 आपलं 100 ग्रॅम बिग बी फवारणी केली तर चालेल का? चालते, बिलकुल काही अडचण नाही. कापसाचे पानं 90% कोकडे झाले उपाय सांगा. तर 90% जर कोकडं झालेत म्हणजे खूप जास्त प्रादुर्भाव आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर तुम्ही बघा, कोकडे झाले म्हणजे तुमचा तुडतुडा आहे जास्त, तर त्याच्यावर तुम्ही थायमिथॉक्झॉन किंवा इमिडाक्लोप्रिड समजा ॲडमायर वगैरे आणि थायमिथॉक्झॉन आणि बोरिक ॲसिड हे घेऊ शकता, किंवा मग लान्सर गोल्ड घ्या. लान्सर गोल्डचा डोस 30 ग्रॅम घ्या, म्हणजे 40 ग्रॅम टाका, यानं तुमचं बहुतांश कीड कंट्रोल होईल. ट्रायकोडर्मा आणला आहे तर तो हरभरा पेरणी केल्यावर टाकू का आता जमिनीत फेकून दिलं तर चालेल? चांगलं कोणतं राहील? मशागत करताना, मशागत करायच्या आधी जमिनीत फेकून द्या ट्रायकोडर्मा, तोच उलट चांगली पद्धत, जमिनीत मिक्स होऊन जाईल. शेतात सोयाबीन व तूर आहे तर सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीनच्या जागेवर रोटावेटर करताना तुरीपासून किती अंतरावर असावे व किती खोला करावेत? बघा, रोटावेटर करताना जे आहे ना, तुरीच्या खोडाच्या एकदम जवळून जर रोटावेटर केलं तर पांढऱ्यामुळं तुटू शकतात, पण जर मशागत नाही केली तर जमिनीला भेगाही पडू शकतात, दोन्ही गोष्टी आहे. त्यामुळं हलकी मशागत करायची जर रोटावेटर तुरीच्या खोडाजवळून घ्यायचा असेल तर 3 इंचापेक्षा जास्त खोल घेऊ नका. आणि जर तिथं तुम्ही जागा सोडत असाल आणि दुसरं बैल मशागत वगैरे करून तुम्ही हे करत असाल तर मग रोटावेटर तुम्ही 6 इंचही 2 फूट 2.5 फूट किमान खोडापासून जागा सोडून नंतर तुम्ही 6 इंचही रोटावेटर केलं चालते, पण तुरीच्या खोडाजवळ हलकी मशागत कशानं तरी केलेलं जास्त फायद्याचं राहील, तिथं जमीन कडक होऊन भेगा पडणार नाही. किंवा मग रोटावेटर खोडापासूनही घ्या पण 3 इंचापेक्षा जास्त खोल मग तिथे घेऊ नका. कापसावर कीड नसून पाने खालच्या बाजूला वाकडी कोकडा झाला आहे, काय फवारा द्यावा? तो कीड नसून म्हणजे कीड आहे, तुडतुडे आहेत, हिरवे तुडतुडे, छोटे पिल्ले असतील आणि प्रौढ असतील, त्यामुळं पानं कोकडे झाले तर त्याला तुम्ही मी सांगितलं तसं थायमिथॉक्झॉन किंवा तुमचं इमिडाक्लोप्रिड ॲडमायर वगैरे हे आणि सोबत बोरिक ॲसिड हे फवारू शकता, किंवा मग एकटं लान्सर गोट 40 ग्रॅमचा डोस करून फवारू शकता. तुरीची तिसरी शेंडे कुंडी आता केली आहे तर तुरीला 93 दिवस झाले होते, 90 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले, तर त्यामुळं काही नुकसान होईल का? नाही, असं काही नाही, 1-2 दिवस मागंपुढं झालं तर चालते. आजपर्यंत जेवढे लाईव्ह झाले तेवढ्या लाईव्हमध्ये फ्रेश आणि चांगले दिसत होते. आजच्या लाईव्हमध्ये तुम्ही थकल्यासारखे दिसत होते व तुमची माहिती सांगायची शैली पण थकल्यासारखी दिसत आहे. हो, काल थोडंसं मी थकलेलो होतो, बरीच दगदग झाली होती आणि त्यामुळं थोडंसं सांगतानासुद्धा थकवा जाणवत असेल. याच्यानंतर काळजी घेईल आणि तुम्हाला जो उत्साह आणि फ्रेशनेस पाहिजे तो नक्की येईल. आणि तुम्ही एवढं बारकाईनं पाहून त्याबद्दल तुमचं मत नोंदवलं त्याबद्दल धन्यवाद. तर मंडळी, हे प्रश्न होते काही,
परत आता पुढच्या सोमवारी म्हणजे 27 तारखेला येणाऱ्या सोमवारी आपण हरभरा जातींची वैशिष्ट्य आणि हरभरा लागवड पद्धत आणि तुरीची पहिली फवारणी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्याआधी गुरुवारीसुद्धा आपण चित्रकार सरांचं एखाद्या वेगळ्या विषयावर आपलं लाईव्ह राहणार आहे। तर असंच आपलं प्रेम राहू द्या। धन्यवाद।